नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय News18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा, मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी अगदी महत्त्वाची, ती म्हणजे चिपळूण मधली पूर परिस्थिती ही प्रशासकीय दुर्लक्षामुळे निर्माण झाली का, या बाबतीत काँग्रेस सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. चिपळुणात काही तासांच्या अवधीत निर्माण झालेली पूर परिस्थिती ही नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याचा खुलासा होणं गरजेचं असल्याचं नाना पटोले म्हणाले. आमच्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या निदर्शनास आलं. ही सगळी भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार आहोत आणि काँग्रेस पक्षाचा एक आम्ही त्या पद्धतीचं त्यांना आमचं मत मांडणार आहोत आणि सरकारने करावं, कारण की दरवर्षी पूर येतो आपण ज्या पद्धतीने सांगतात. हे नैसर्गिक आपत्तीने मग कृत्रिम आपत्ती झाली असं त्याला आपण म्हणू. आणि म्हणून ज्या धरणापासून किंवा ज्या नदी उतर झाल्यामुळे आमच्या चिपळूणमध्ये पाणी घुसते आहे, मला तर शंकरवाडीमध्ये मगाशी म्हणाला की अगर हे करू नाही दिलं तर आमचं पुनर्वसन करून द्या. तर यंदा कोकणाला पुराचा जबरदस्त फटका बसला. यात चिपळूण आणि खेडला पुराचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे या भागामध्ये भीषण अशी स्थिती निर्माण झाली आणि पुढचे 3 दिवस दोन्ही शहरं पाण्याखाली होती खरं तर. आणि दोन्ही शहरांमध्ये काही भागात तर 25 फुटांपर्यंत पाणी होतं. हा पूर केवळ अतिवृष्टीमुळे आला का? धरणातील पाण्याचा विसर्ग हा पुरासाठी कारणीभूत ठरला का? पाटबंधारे विभागाचा पुरासंदर्भातला अहवाल, अतिवृष्टीमुळे खेड आणि चिपळूण शहरामध्ये महापूर आलेला होता असा हा अहवाल होता. मात्र सलग झालेला मुसळधार पाऊस हा कारणीभूत आहे आणि कोळकेवाडी धरणातील विसर्गामुळे पूर आलेला नाही असं अहवालात म्हटलंय. जगबुडीचं पाणी वाशिष्ठी नदीला मिळाल्यानं फुगवटा निर्माण झाला. अतिवृष्टीत धरण आणि कालव्याचं नुकसान झालंय, त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. धरणांची गळती तातडीनं बंद केली जावी, धरणांच्या सुरक्षिततेची कामं हाती घ्यावीत, रिअल टाईम डेटा सिस्टम जिल्ह्यामध्ये उभारावी, स्वयंचलित रेनगेज स्टेशन उभारावं आणि स्वयंचलित रिव्हर गेज स्टेशन बांधावं अशी मागणी केली जाते. मात्र काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केला की चिपळूणमधली ही पूर परिस्थिती ही नैसर्गिक की मानवनिर्मित? धरणामधून पाण्याचा विसर्ग केला गेला आणि त्यामुळे हा पूर आला. मात्र अहवाल सांगतोय की अति मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आणि म्हणून पुराचं पाणी हे शहरांमध्ये शिरलं. कोकणाला जो काही पुराचा जबरदस्त फटका बसला त्याची नेमकी कारणं काय,